राम राम शेतकरी मित्रांनो, मी आपला होस्ट अँड दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ॲग्रीटेक या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्याच्या अशा कमेंट होत्या, कपाशी पिकामध्ये चमत्कार, कल्टार किंवा टाबुली हे जे काय वाढरोधक संजीवक आहे PGRA, याचा वापर कधी करावा, याचे काय फायदे होते, हा वापर केलाच पाहिजे का? तर ही अशी A to Z माहिती आपण आठवड्यामध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करू व्हिडिओ पूर्ण बघा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, साईडला दिल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून कपाशी संदर्भात आणि शेती संदर्भात परिपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत असतात. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात. शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता मी सध्या कपाशीच्या शेतामध्ये उभा आहे, आणि कपाशीची हाईट तुम्ही बघू शकता, ही जी कपाशी आहे ही माझ्या डोक्याच्या वर सुद्धा गेलेली आहे, म्हणजे माझी हाईट 5.5 फुटाच्या प्लस आहे, कपाशी सुद्धा 5.5 फूट वाढलेली आहे. जर जे अशा काय जास्त वाढणाऱ्या व्हरायटी असते किंवा जे काय कपाशी तुम्ही जर दाट कपाशी पिकाची वगैरे लागवड केली तर जास्त वाढते, जास्त वाढल्यामुळे काय होतं माहिती का, तिच्यामध्ये हवा खेळती राहत नाही, सूर्यप्रकाश भेटत नाही, भरपूर पात्याची गळ वगैरे होते, आणि जे काय माहिती का अन्नद्रव्य जमिनीतून जे काय आपण खतं वगैरे देतो किंवा फवारणीतून जे काय खतं वगैरे देतो ते फक्त वाडीमध्ये खर्च होते, आणि ते जे काय पातळ असतं किंवा जे काय बोंडे असतात त्याच्याकडे ते जात नाही, ते भरत नाही, आणि त्यामुळे बारीक पातळसुद्धा गळतं, बोंड्या गळतात किंवा जे काय फुलं आहे ती सुद्धा गळ वगैरे होत असती. ही गळ जर तुम्हाला टाळायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही टाबुली, कल्टर किंवा चमत्कारचा वापर करू शकता. आता वापर केव्हा करायचा, याचा वापर करत असताना बरेच शेतकरी तिसऱ्या आणि चौथ्या फवारणीमध्ये सुद्धा कल्टर, टाबुली किंवा चमत्कारचा वगैरे वापर करत असतात. तुमच्या कपाशीच्या वाढीनुसार याचा वापर तुम्हाला करायचा आहे. जर तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये वापर करत असाल तर याचा कमी प्रमाणामध्ये तुम्हाला वापर करायचा आहे. जर तुम्ही शेवटच्या फवारणीमध्ये कल्टर किंवा चमत्कारचा वापर करत असाल तर प्रति 15 लिटर पाण्यामध्ये जर तुम्ही चमत्कार फवारणी करत असाल तर शेवटच्या फवारणीमध्ये तुम्ही 25 ते 30 मिली फवारू शकता, किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या फवारणीमध्ये जर फवारायचं असाल तर सुरुवातीला 5 मिली, नंतर दुसऱ्या फवारणीमध्ये 10 मिली, तिसऱ्या फवारणीमध्ये 15 मिली, असा तुम्हाला डोस वाढवत चालायचं आहे. त्यामुळे काय होणार माहिती का, कपाशीची जी वाढ आहे ती हळूहळू होईल आणि कपाशीला पात्या वगैरे बोंड वगैरे ते लागत त्या ठिकाणी त्याची वाढ वगैरे होणार आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी शेवटच्या कालखंडामध्ये जर तुम्ही कल्टरचा वगैरे वापर केला तर त्यामुळे काय होतं माहिती का, जी कपाशीची जे काय या फांद्या असतात या फांद्याला जे काय बारीक पातळ असतं त्याच्या जास्त प्रमाणात जवळजवळ पाती लागतात, बोंड्याची वगैरे वाढ होते, त्या ठिकाणी बोंड जे काय त्याची साईज चांगली होते, त्या ठिकाणी हे जे काय पातळ असतं किंवा जे काय बारीक फुलं वगैरे असते याचीसुद्धा गळ वगैरे होत नाही. तर तुमच्या कपाशी पिकामध्ये कल्टार म्हणा, टाबुली म्हणा किंवा जे काय इतर चमत्कार आहे त्याचा वापर केला असेल, जर तुम्हाला टाबुली किंवा कल्टरचा जर वापर करायचा असेल तर तुम्ही कल्टार प्रति 15 लिटर पाण्यामध्ये 5 मिली घेऊ शकता, जर तुम्हाला टाबुली वापरायचा असेल तर प्रति 15 लिटर पाण्यामध्ये तुम्ही 3 मिली घेऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच शेतीसंदर्भात परिपूर्ण माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.